गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भावे करिता भगवत भजन या परीन्द्र करी विघ्न नारायण चैतन्य घन इने विघ्न संपूर्ण पराभविले। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुजी मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। द्रुमिल नारायणजी राजा जनकजीला सांगतात की बाबा राजा भगवत भक्ती प्रत्यक्ष भगवान नारायणाला इंद्रानं जे संकट पाठविलं उर्वशी अप्सरा असतील काम असेल क्रोध असेल वसंत ऋतू असेल परंतु परमात्मा स्वतः असल्यामुळं ते विघ्न निर्विघ्न झालं। परंतु तू कदाचित अशी शंका घेशील की बाबा ते प्रत्यक्ष परमात्मा नारायण होते म्हणून इंद्रानं पाठवलेले विघ्न ते नाहीसं करू शकले। सामान्य भगवत भक्ताची स्थिती काय? मा बाळ्या भोळ्या करिता भक्ती ऐसी विघ्ने जै छळू येती तै कदा नवे भगवत प्राप्ती ऐसा विकल्प चित्ती झनी धरशी। कदाचित राजा अशा प्रकारची मनामध्ये आशंका धरशील, तुझ्या मनामध्ये असा प्रश्न तयार होईल कि ते प्रत्यक्ष परमात्मा नारायण असल्यामुळं त्यांनी ते विघ्न टाळू शकले। मग जे भोळे भक्त आहेत आणि ते जर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भगवत भक्ती करू लागले आणि इंद्रानं जर संकट पाठवलं विघ्न पाठवलं तर मग त्यांना भगवत प्राप्ती होणार नाही असा कदाचित तुझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल। तर त्याचं उत्तर आहे बाबा, ब्रह्मादिका सर्व भूती भूता भ्रुकुटी मात्रे जो नियंता तो भावे भजता या भगवंता ते भजता विघ्ने सर्वता बाधू न शकती। बाबा राजा कदाचित तू अशा प्रकारची आशंका धरशील की बाळे भोळे भक्तांना मग ते इंद्र त्रास देईल, पण तसं नाही। जो कोणी त्या भगवंताचं भजन करतो नामस्मरण करतो नुसत्या डोळ्याची पापणी जर हलवली तर ब्रह्मादिक पद सुद्धा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे पद आहेत ते सगळे खालीवर होऊ शकतील। एवढी ताकद नुसत्या ज्याच्या पापणीमध्ये आहे, जो नुसत्या पापणीनं सर्व ब्रह्मांडाचं नियंत्रण करू शकतो त्या भगवंताचं भजन केल्यावर विघ्न काय करू शकणार बाबा त्याला, असे आमचे नारायणजी बोलतात। ज्याचे इंद्रा इंद्रपण तो भावे भजता श्री नारायण भक्तांशी विघ्न करी कोण हरी रक्षण निज भक्ता। राजा ज्या भगवंतामुळे इंद्राला इंद्रपण आहे मग त्या नारायणाचं जे कोणी स्मरण करतील भजन करतील त्याच्यापुढे विघ्न कसं राहू शकेल बाबा? कारण भक्ताचं रक्षण करणारा कोण आहे? परमात्मा। इंद्रमुख कामादिख विघ्ने छळिती सकळ लोक त्यांचाही नारायण चालक तो भक्तांशी देख स्पर्शो निधी। बाबा राजा काम विकार आहेत क्रोध विकार अप्सरा वसंत ऋतू
इंद्राचे दूत हे सगळ्याचं जरी छळन करत असतील, सगळ्यांना जरी त्रास देत असतील, परंतु भक्तांना ते त्रास देऊ शकत नाहीत, कारण त्यांचाही चालक कोण आहे? परमात्मा आहे। ते भगवत भक्ताला स्पर्श सुद्धा करू शकत नाही। विघ्नांशी भुलाविले जेने संपूर्ण को नित्य स्मरता नारायण, आपदा के विघ्ने पळती जान भक्त संरक्षण हरिनामी। जे विघ्न परमात्म्याजवळ आले होते ते विघ्न स्वतःला भुलले, त्याच पद्धतीनं जो कोणी त्या परमात्म्याचं नारायणाचं स्मरण करतो, भजन करतो, ते विघ्न सुद्धा आपोआप तिथून काय होतात? पळून जातात, कारण भगवंताचं नामच भक्ताचं संरक्षक आहे, संरक्षण करणार आहे। करावया निज भक्त कैवार, देवो धरी नानावतार, याच्या अवतारांचे चरित्र अति विचित्र अवधारी। बाबा राजा, भक्तांचा कैवार घेण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी परमात्मा नाना प्रकारचे अवतार धारण करतो। त्या परमात्म्याचे अवतार चरित्र अतिशय विचित्र आहे, तू लक्ष देऊन ऐक बाबा, सांगतो तुला। हंस स्वरूप्य वदद च्युत आत्मयोगम दत्त कुमार ऋषभो भगवान पितानहा, विष्णु शिवाय जगतां कलया वतीर्ण स्तेना धृत्वा मधुभिदा श्रुतयो भयासी। संकारिक ब्रह्मनंदन ती पित्यासी को केला प्रश्न, प्रश्न खंडन मिषेदान केले ब्रह्मज्ञान हंसावतारे। राजा सनक सनंदन सनातन सनत कुमार अशा प्रकारचे ब्रह्मदेवाचे चार मुलं, चार पुत्र, त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला प्रश्न केला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच परमात्म्यानं काय केलं? हंसाचा अवतार धारण केला, आणि हंस अवतार घेऊन या चौघांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला। नित्य स्मरता हरीचे नाम, महाविघ्ने होती भस्म याचे अवतार संभ्रम उत्तम उत्तम अवधारी। बाबा राजा, नित्य प्रभूचं नामस्मरण करणारा जर प्रभूचं नित्य नामस्मरण केलं तर विघ्न साधने, महाविघ्न जरी असलं, मोठं विघ्न जरी असलं तरी ते काय होतंय? जळून भस्म होतं बाबा। आणि त्या परमात्म्याच्या अवताराचं चरित्र तुला मी सांगतो, कारण उत्तमातलं उत्तम अशा प्रकारचे भगवंताचं अवतार चरित्र आहे, ऐक बाबा। ज्याचे निनामे पळे कृतांतु, ज्याचे निनामे जन्म मरणा घातू, तो अवतारू श्री दत्तू मूर्तिमंत परब्रह्म। राजा, ज्या परमात्म्याचं नामस्मरण केलं असताना काळ सुद्धा पळून जातो, ज्या परमात्म्याचं नामस्मरण केलं असता जन्म मरण सुद्धा संपून जात, अशा प्रकारे त्या परमात्म्यानं दत्तात्रयाचा अवतार, दत्त म्हणून अवतार घेतलेला आहे, आणि ते दत्तात्रयाचा अवतार म्हणजे मूर्तिमंत परब्रह्म आहे, ब्रह्म आहे, अशा प्रकारचे आमचे नाथबाबा सांगतात।
शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात वसुदेवजींना देवर्षी नारद मुनी सांगतात हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु श्रीचरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।